दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या JEE नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. दिनांक 9/5/2022 रोजी संध्या रात्री 9:30 सुमारास बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की एका 4-व्हीलर गाडीतून अवैध कॅशची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्यावरून DPI कांबळे, DPI साहेब गायकवाड, DBG कर्मचारी, इतर स्टाफ असं सर्वजण सिटी पॅलेस हॉटेलसमोर गेले असता त्या ठिकाणी एक कर्नाटक पासिंगचे स्विफ्ट डिझायर संशयास्पदरित्या मिळून आले. सदरच्या गाडीमध्ये 3 इसम होते व 85 गाडीची झडती घेतली असता गाडीच्या एक निळ्या बॅगमध्ये 75,00,000 रुपये कॅश मिळून आले. सदर गाडीमध्ये आकाश नारायण केंगार, सुनील शहाजी कदम आणि महेंद्र लक्ष्मण जावेद असे तिघेजण होते. तिघे राहणार आठवडे येथील आहे आणि त्यांच्याकडे सदरचे कॅश कुठून आणली किंवा कोणाच्या मालकीचे आहे याबाबत त्यांना विचारायचं समाधानकारक ते माहिती देऊ शकले नाही. त्यामुळे सदरची गाडी 3 इसम व त्यांच्या ताब्यात मिळून आलेली रोख रक्कम यांच्यासह ताब्यात घेऊन पुढील चौकशी चालू आहे.